तर आत्ता जो आपला विषय आहे तो म्हणजे आपण अंडी पुंज ही कधी घेतली पाहिजे, म्हणजे जी आपली 10 दिवसाची चौकी असते आपण तिला आळी म्हणतो, ती आपण कधी घेतली पाहिजे व त्यासाठी आपली तिची हाईट ही किती फूट असायला पाहिजे, किंवा आपलं क्षेत्र किती क्षेत्रावरती आपण किती सुरुवातीला अंडी पुंज ही घेऊ शकतो, त्याचविषयी आज आपण या व्हिडिओवरती चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर मित्रांनो, मी वारिश मुंजीचे कचवान विठ्ठल, मुक्काम पोस्ट आमला, तालुका गेवरा, जिल्हा बीड. तर स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीम त्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण रोज नवीन नवीन रेशीम शेतीविषयी माहिती पाहत असतो. तर आज असेच आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत, तो म्हणजे आपण अंडी पुंजी कधी घेतली पाहिजे व त्यासाठी आपलं किती क्षेत्रावरती आपण किती अंडी पुंजी ही घेऊ शकतो सुरुवातीच्या पहिले व्यासला, त्याचविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी अधिक माहिती मिळेल, तसेच नवनवीन रेशीम शेतकऱ्याची इच्छुकताही पाहायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा. तर चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता लगेच आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणचं आपण हे जे क्षेत्र पाहू शकतो, आपलं हे 1 एकर रेशीम क्षेत्र आहे, याची आपण एक कटाई पूर्ण केली आहे. आपण नवीन शेतकऱ्यांसाठी आपण ही माहिती देत आहोत, त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी हा जो पाला आहे हा न पाहता आपल्या शेतातील जो नवीन तुती लागवडीचा पाला आहे तो पाहून आपली अंडी पुंजे बुक करावी. तर हा जो पाला आपण पाहता हा दुसऱ्या कटाईचा पाला आहे, त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाला जरी जास्त दिसत असेल त्यामुळे तुम्ही तुमची अंडी पुंज तुमच्या पाळीनुसार घ्यायला पाहिजे. तर ती कशी घ्यावी ते तुम्हाला मी सांगतो. तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला जर रोपं लागवड केली असेल तर तुमचं 1 एकर जर क्षेत्र असेल रेशीम क्षेत्र, त्यावरती जर तुम्ही जर रोपं लागवड केली असेल तुतीची, तर आपण सुरुवातीला 100 अंडीपुंज आपण सुरुवातीला घेऊ शकतो. तर ती कधी घेतली पाहिजे, ज्यावेळेस तुमच्या तुतीची हाईट ही 3 किंवा 3.5 फूट उंच होईल यावेळेस आपण अंडीपुंज बुक करावी. कारण आपण जी अंडीपुंज बुक करणार आहोत ती येण्यासाठी आपल्याला 10 ते 15 दिवस थांबावं लागणार आहे, त्या हिशोबाने आपण आपली अंडीपुंज ही बुक करावी. कारण 10 ते 15 दिवसानंतर आपली जी तुती आहे ती 3.5 फुटाहून डायरेक्ट 4 साडेचार फूट म्हणजे 1.5 फूट ही वाढत असते, कारण तुतीची वाढ भरपूर झपाट्याने होत असते. यासाठी आपण अगोदर अंडी पुंजी ही बुक करावी, जेणेकरून आपला जो पाला आहे तो खराब होणार नाही याची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण एक अगोदर म्हणजे आपली तुती 1-5 फुटापर्यंत जाईपर्यंत आपली जी चौकी आहे जी आळी आहे ती आपल्या शेडवर आलेली पाहिजे, त्यावेळेस आपला पाला जो आहे तो खराब होणार नाही. कारण चौकी जर आणली आपण सुरुवातीला तर आपण पाहू शकतो 1/4 मोल्टपर्यंत आळीला खूप कमी पाला लागतो. त्यासाठी आपण रोज 1 कवळा एवढाच पाला म्हणजे 4-5 झाडाचाच पाला आपल्याला सुरुवातीला वापरावा लागतो, कारण त्यावेळेस आपली अंडी ही आळी ही खूप बारीक असते व तिला जे खाद्य आहे ते सुरुवातीला कमी लागतं. त्यामुळे 1-10 दिवसाच्या पिरियडमध्ये पुन्हा आणखीन जी आपली उर्वरित तुती जी राहिलेली आहे जी कट करायची ती फार मोठी होत असते. यासाठी आपण ज्यावेळेस तुती 3 किंवा 3.5 फूट होईल त्यावेळेस आपण आपली अंडी पुंज ही बुक करायची. जर तुमचा जर पाला 1 एकरमध्ये खूप भारी आलेला असेल रोप लागवडीमध्ये तर आपण 1-150 अंडीपुंजपर्यंत सुरुवातीला बुक करू शकतो. आणि जर तुम्ही जर कांडी लागवड केली असेल तर त्यासाठी तुम्हाला 100 च्या आत म्हणजे 75 एवढीच तुम्ही अंडीपुंज घेऊ शकता. कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्या तुतीमध्ये फुटवे जे आहेत ते कमी होत असतात, कालांतराने ते वाढतात. ज्यावेळेस आपण 1-2 छाटणी करतो त्याची किंवा आपण कापणी म्हणतो त्याला, ती केल्याच्यानंतर फुटवे हे वाढतात पण सुरुवातीला फुटवे हे कमी असतात आपल्या तुतीला. त्यामुळे आपण थोडे अंडीपुंज ही कमी घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल त्यावेळेस तुम्ही आणखीन अंडीपुंज वाढू शकता. पण सुरुवातीला जर तुमचा जर पाला जर कमी पडला आणि तुम्हाला जर शेजारी पाला जर नाही भेटला तर त्यावेळेस तुमची खूप परेशानी ही होत असते. आपल्याला हे त्याच पाल्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला एक कमी अंडीपुंज म्हणजे आपल्या पाल्याच्या हिशोबाने आपण सुरुवातीला अंडीपुंज घ्यायची व ती अंडीपुंज आपण आपल्या तुतीची
3.5 फूट झाले त्यानंतर आपण चौकी बुक करायची, कारण चौकी यायला आपल्याला 10 ते 15 दिवस लागत असतात। त्यामुळे आपण हिशोबानेच आपली अंडी पुंज बुक करावी, जेणेकरून त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या ठिकाणून जर पाल आणायचा म्हणलं तर तो पाल आपल्या शेडपर्यंत येऊन तर खूप खराब होऊन जातो व तो आपल्या आळीला खाण्यायोगा राहत नाही। यासाठी आपण आपल्या आहे त्या क्षेत्रावरती एक चांगली मेहनत करून जास्त म्हणजे कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतो। जर आपण जर तुतीला जर योग्य वातावरणामध्ये जर मेंटेन केलं, म्हणजे जर खत व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल ते जर आपण तिला वेळोवेळी जर देत गेलो तर यातून आपल्याला देखील भरपूर असा फायदा मिळत आहे रेशीम क्षेत्रामधून। कारण आता जे बरेचसे शेतकरी ह्यावर्षी खूप शेतकरी आहेत जे रेशीम शेतीकडे वळत आहेत, याच्यामुळे त्यांना भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे। रेशीम जे जुने रेशीम शेतकरी आहेत ते त्यांना प्रोत्साहन देखील करत आहेत की तुम्ही या टाईपने रेशीम शेती करा, त्यातून भरपूर तुम्हाला फायदा हा मिळणार आहे। तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करतो आहे, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवरती। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि तुमचेही जर काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नावरती आणखीन अभ्यास करून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू, म्हणजे रेशीम शेतीविषयी माहिती पोहोचू शकेल। तर कमेंट नक्की करा।